गायिका सावनी रवींद्र ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडींच्या गायिकांपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक सुंदर गाणी गायली आहेत. तर सध्या बाईपण भारी देवा या चित्रपटात तिने गायलेल्या गाण्यासाठी तिचं खूप कौतुक होत आहे. सावनीला बाडा या चित्रपटातील गाण्यासाठी 2 वर्षापूर्वी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्या दरम्यान तिने डिप्रेशनचा सामना केला असल्याचं तिने आत्ता सांगितलं आहे. बाडा या चित्रपटासाठी जेव्हा तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तेव्हा नुकतीच तिची डिलिव्हरी झाली होती. त्यावेळी तिची लेक अवघ्या 2 महिन्याची होती. त्या काळामध्ये तिने डिलिव्हरीनंतर येणाऱ्या डिप्रेशनचा सामना केला होता. त्यामुळे तो राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला जाताना तिची दुविधा मनस्थिती होती असं तिने नुकतंच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. ती म्हणाली, राष्ट्रीय पुरस्कार घ्यायला गेले तेव्हा माझी मुलगी 2 महिन्याची होती. ती पूर्णपणे फीडिंगवर होती. एकीकडे राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असल्याचा आनंद होता पण दुसरीकडे 5 तास मी ऑडिटोरियममध्ये असणार आहे आणि 5 तास माझं बाळ उपाशी राहणार आहे याचं टेन्शन होतं. तिला माझ्यापासून दूर ठेवून उपाशी ठेवून मी पुरस्कार घ्यायला कुठे जाऊ असं मला वाटत होतं. मी तिची सगळी सोय करून ठेवली होती. आईबाबांना तिला फॉर्म्युला मिल्क देण्यासाठी सांगितलं होतं. पुढे म्हणाली, तेव्हा मलाही कळलंच नव्हतं मला काय होत आहे. मला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे माझं आयुष्यभराचं स्वप्न आहे पण त्या डिप्रेशनमुळे मला त्याचा आनंद घेता येत नव्हता. माझ्या शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स होत असल्यामुळे तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. मी 5 तास तुझ्याशिवाय कशी राहू या चिंतेत मी होते. तेव्हा मला कळलं की आपलं बाळ आपल्याला काम करण्याची ताकद देत असतं. त्या दिवशी माझी मुलगी 5 तास उपाशी राहिली. आईबाबांनी फॉर्म्युला देण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीच खाल्लं नाही. तिने पुढे सांगितलं, मी पुरस्कार घेतल्यावर तिथल्या काही लोकांनी मला पुढच्या मुलाखतीसाठी दुसरीकडे नेलं. तेव्हा मी त्यांना म्हटलं की प्लीज मला हॉटेलला जाऊ द्या, माझं बाळ उपाशी आहे. तेव्हा आयुष्यातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. एकीकडे माझं 2 महिन्याचं बाळ आणि दुसरीकडे नॅशनल टेलिव्हिजनवर माझी मुलाखत होणार होती. तेव्हा माझ्या नवऱ्याने मला धीर दिला. मी कशीबशी ती मुलाखत दिली. या सगळ्यात 5 तासाहून अधिक वेळ झाला होता पण त्या मुलीने तोंडातून आवाजही काढला नव्हता. ती अजिबात रडली नाही. मी हॉटेलवर गेल्यावर मुलीला घट्ट मिठी मारली. या सगळ्यात माझ्या बाळाने मला खूप ताकद दिली. अशी दुविधा मनस्थिती प्रत्येक आईची होत असते. हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा.